या बातमीचे प्रायोजक आहे हुमा गिफ्ट्स मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सोलापूर यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर या ठिकाणी काल झालेल्या हिवाळी अधिवेशनमध्ये विद्यापीठ दुरुस्ती कायदा पारित झाला। याच्या निषेधार्थ विद्यापीठाच्या प्रशासकीय भवनासमोर निदर्शने करण्यात आली। जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मनी हाइट्स या वेब सीरीज मधले मास्क प्रदान केले होते। याचाच अर्थ ठाकरे सरकार चोरांच्या भूमिकेत आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला। यावेळी सोलापूर जिल्हा संयोजक दिनेश मठपती, सोलापूर महानगर मंत्री समर्थ दरेकर, महानगर सहमंत्री उर्वी पटेल, महानगर सहमंत्री आदित्य नुस्ते, विद्यापीठ मंत्री आयोजक सौरभ वाघमारे व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अत्यंत गोंधळामध्ये सुद्धा विधिमंडळामध्ये या राज्य सरकारने विद्यापीठ कायद्यामध्ये बदल घडून आणले। या विद्यापीठ कायद्याच्या बदलानुसार प्र कुलसचिव हे पद या राज्य सरकारने नियुक्त करण्यात आलेले आहे। या नियमानुसार या बदलानुसार राज्यपालांचे सगळे हस्त, राज्यपाल जे कुलगुरू नियुक्त करतात त्यांचे सगळे अधिकार हे राज्य सरकार आता राज्यपालांकडून हिरावून घेत आहे। आणि यापुढे कुठल्याच विद्यापीठामध्ये कुलगुरूंची निवड हे मुख्यमंत्री सांगतील त्याच लोकांची होतील असं या बदलामध्ये आहे। विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर हा सगळ्यात मोठा हल्ला या राज्य सरकारने केलेला आहे। आणि कालचा दिवस हा अत्यंत लोकशाहीचा काळा दिवस आहे, कारण विरोधक विरोध करताना सुद्धा राज्य सरकारने हे विधेयक मंजूर केलं, त्याच्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद याचा निषेध करते आणि लवकरात लवकर राज्य सरकार हे विधेयक मागे घ्यावं आणि विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर घाला घालण्यासाठी थांबावं आणि कुलगुरूंचे आणि राज्यपालांचे अधिकार हे त्यांच्यासाठीच मर्यादित असावेत अशा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी आहे। आणि आम्ही सगळेजण आज या मनी हेस वेब सीरीजची जी भूमिका आहे ती आम्ही सगळ्यांनी आज घेतलेली आहे। याचा अर्थ एवढाच आहे की या मनी हेस वेब सीरीजसारखी जी चोर लोक चोरी करतात तसंच हे राज्य सरकार अशीच मास्क घालून आता विद्यापीठामध्ये एंट्री करेल आणि विद्यापीठ हातात घ्यायचा प्रयत्न करेल, त्यामुळे अशा चोरांपासून सगळ्यांनी आपण सावध राहिलं पाहिजे। खास दिवाळी सणानिमित्त हुम्मा गिफ्ट मोबाईल शोरूमनं आणलीय ग्राहकांसाठी मोबाईल महोत्सव ही विशेष ऑफर। मोबाईल महोत्सवात प्रत्येक मोबाईल खरेदीवर ग्राहकांना मिळेल आकर्षक गिफ्ट आणि 1,00,000 रुपये जिंकण्याची सुवर्ण संधी। ओप्पो, विवो, रेडमी, वन प्लस, नोकिया, आयफोन, लावा, आयटेल आदि नामवंत कंपनीचे स्मार्टफोन्स ऑनलाइन पेक्षा स्वस्त दरात एकाच छताखाली। या पहा आणि दिवाळी निमित्त मोबाईल महोत्सवाचा आनंद लुटा। सर्व कंपनीच्या मोबाईलचे लाइव्ह डेमो पाहण्याची संधी। 0% डाऊन पेमेंटवर मोबाईल घेऊन दिवाळी साजरी करा आणि पुढील महिन्यापासून सुलभ हप्त्याने पैसे भरा। बजाज, टीव्हीएस, आयडीएफसी फायनान्स उपलब्ध, तसंच सर्व प्रकारचे ब्रँडेड मोबाईलचे ऍक्सेसरीज ही उपलब्ध। आयफोलकॉन, MI, वन प्लस, कोडॅक कंपनीचे स्मार्ट टीव्ही सुद्धा 0% डाऊन पेमेंटवर उपलब्ध। सर्व डेबिट क्रेडिट कार्डवर अप टू 5,000 कॅशबॅक। दिवाळी निमित्त फक्त 299 रुपयात ब्लूटूथ स्पीकर व ब्लूटूथ नेकबँड आणि फक्त 149 रुपयात हेडफोन मिळण्याची खास ऑफर। मग विचार कसला करताय? आजच हुमा गिफ्ट मोबाईल शोरूमच्या दिवाळी मोबाईल महोत्सवाला भेट द्या आणि आपल्या आवडीचे स्मार्टफोन, मोबाईल ऍक्सेसरीज व स्मार्ट टीव्ही खरेदी करून आनंददायी दिवाळी साजरी करा। आमचा पत्ता हुमा गिफ्ट मल्टीब्रँड मोबाईल शोरूम, 7 रस्ता हुमा मेडिकल समोर सोलापूर।